अनिता फार्मरचा तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। आज मी माझ्या बागायतीमध्ये चाललेली आहे। खूप दिवसांनी व्हिडिओ टाकला नव्हता, कारण आता इकडे आमच्या कोकणात सगळीकडे लग्नांची लगबग चालू आहे, त्याच्यामुळे लग्नांचे कार्यक्रम आटोपून आता मी माझ्या बागायतीमधली जी भिंडं होती ती गोळा करायला चाललेली आहे। भिंडं भरपूर पिकून थोडी गळून पण गेलेली आहे, आणि आपण जी आपल्या जेवणात जी कोकम म्हणून वापरतो त्याला आमच्या कोकणामध्ये भिंडा सोला भिंडानंतर सोला तयार होता, तर आज मी ती गोळा करायला जाते। भरपूर पिकून खाली पडलेली आहेत, कारण वेळच मिळाला नाही गोळा करायला, म्हणून आता चालले आहे बागायतीमध्ये। चला मी दाखवते आमच्या बागायतीमधले भिंडं। दोन तीन भिंडांची झाडं आहेत, एक मोठं आहे झाड, ते भरपूर लागतं आणि थोडं गळून पण गेलं, ऊन वगैरे भरपूर असल्यामुळे खूप पिकून गळून गेली। चला मग जाऊया बागायतीमध्ये। Thank you.
बघा भिन्न तर भरपूर पडली आणि जास्त करून ह्याच्यात हुमले आहे. झाडावर चढलं की हुमले सगळे अंगाला चावतात. बघा ह्याला हुमले बोलतात. झाडावर हे भरपूर प्रमाणात असतात. बघा भिंड गोळा केली. लाल कलरची भिंड आहेत आणि ह्याला तुरमान बोलतात. हे तुरमान आपण असं काढायचं हे बघा. आणि हे तुरमान असतं ते टाकून द्यायचं आणि आतमधल्या अशा बिया असतात. ह्या बिया एका टोपलीमध्ये म्हणजे चाळण वगैरे असते त्याच्यात घालून ह्या सगळा चाळणीने मग रस खाली येतो आणि बिया ह्या राहतात. ह्या बियासुद्धा मग गोबर लावून म्हणजे रखा लावून सुकत घालतात आणि ह्या ह्याचा आपण तेल काढतो. तेल म्हणजे मुट्ट्याल असं बोलतात त्याला. मुट्ट्याल काढतात ते आपण भाकरीला नाचण्याच्या आधी लोक छान ह्याचं मुट्ट्याल काढून नाचण्याची भाकरी जी असते त्याला लावतात. म्हणजे थोडक्यात हे बटरसारखंच आहे. आपण आता जे बटर खातो ते आदल्या आधीची लोक म्हणजे जुनी लोक होती तेव्हा तयार करत होते. आधी आतासुद्धा लोक तयार करत असतील पण आम्ही ते नाही तयार करत. काही लोक तयार करत असतील. ते मुट्ट्याल म्हणतात, तेल म्हणतात किंवा थोडक्यात सांगायचं म्हणजे बटरचा प्रकार आहे हा. आणि ही मग कोकम हे सगळं सुकत घातलं जातं आणि सुकल्यानंतर दोन तीन वेळा जो आगळ असतो रस आपण जो म्हणतो त्याला आमच्यात आगळ म्हणतात. तो आगळ लावून सुकवतात. चार दिवस तरी चांगल्या कडक उन्हात ही सोलं सुकवायला पाहिजे. त्याच्यानंतर जी एकदम सुकून तयार झाल्यानंतर ते आगळात घालतात आणि मग आपली कोकम तयार झाली. अशा प्रकारे प्रोसिजर वगैरे असते. आणि आमच्या कोकणात सगळीकडे काजूंच्या बागायतीमध्ये ही कोकम असणारच. आमच्या लोकांना कोकणी लोकांना हे माहीतच असणार. कोकणचा मेवाच आहे हा सोलं. चला मग जाऊया आता. चला तर मंडळी हा माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि माझ्या नवीन चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. तोपर्यंत वंदे मातरम.